ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लोकप्रतिनिधींना पूर परिस्थितीचे गांभीर्य नाही, आमच्या चळवळीला लोकप्रतिनिधींनी पाठिंबा द्यावा। धनाजी चुडमुंगे। कुरुंदवड येथील कृष्णा पंचगंगा संगमावर आंदोलन अंकुशने पूर परिषद आयोजित केली होती। यावेळी पाटबंधारे खात्याचे निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार हे अध्यक्षस्थानी होते। जलसिंचन विभागाचे निवृत्त अभियंता विजय कुमार दिवान तर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्राध्यापक किरण कुमार झोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केलं, तर त्यांनी यावेळी बोलताना म्हणाले, की आपल्या प्रतिनिधींना अजूनही महापूर आपत्ती ही महत्त्वाची वाटत नाही। आता आज आम्हाला बऱ्याच लोकांनी फोन करून सांगितलं आपल्या अडचणी, पण हे पूर्णतः चुकीचं आहे। आम्ही आता जे ठराव केलेले आहेत आणि आम्ही आता जी आमची हे जाहीर केलेले आहे, मगाशी प्रसारित केलेले आहे, हे सगळं ड्राफ्टिंग आम्ही उद्याच्या उद्या पालकमंत्री सतेज पाटील असतील आणि आमचे यड्रावकर साहेब असतील किंवा धैर्यशील माने असतील ह्या लोकांना देणार आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये ह्या प्रतिनिधींनी खरं तर या इथल्या तालुक्याच्या जनतेची काळजी करून हे शासन दरबारी हे सगळे आमच्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आमच्या पुढे राहून पाठपुरावा करायला पाहिजे। आणि जर ते करत नसतील तर जनरेटरच्या स्वरूपात आम्ही त्यांना त्याचं हे जाणीव करून देऊ प्रत्येक वेळी। आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आता एक मुद्दा मांडायचा, ह्या तालुक्यामधून आमच्या तालुक्याचे आमदार आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर आणि ते मंत्री आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा जो कार्यक्रम व्हावा लागला आहे त्याचे ते प्रायोजक आहेत, ते प्रमुख आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर जैन सभेत, आणि त्यांनीच ह्या दोन मुख्यमंत्र्यांना इथं बोलवलेलं आहे। आता त्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आमची आणि ह्या दोन मुख्यमंत्र्यांची गाठून त्यांची बोलणी करायची जबाबदारी आता राजेंद्र पाटील यड्रावकरांची आहे। आज ते या बैठकीला आले नाहीत कारण का त्यांना आज शासकीय झेंडावंदनाचा कार्यक्रम होता मान्य आहे आम्हाला, पण आता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर जी बैठक लावायची जबाबदारी आहे ती यड्रावकर साहेबांची आहे, त्यांनी ती चूक पार पाडावी अशी आमच्या सांगली जिल्हा कृती समितीची आणि आंदोलन अंकाची पहिली मागणी असेल। तालुक्यात आणि या दोन जिल्ह्यात होतील त्याला सगळ्यांना आमचा पाठिंबा। परिषदेला लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवले, याबाबत लोकप्रतिनिधी अजूनही महापुराबाबत आता सगळ्यात आपल्या दृष्टीने सगळ्यात हाच गंभीर प्रश्न आहे। जर राज्य सरकार या अलमट्टीला जबाबदार धरत नाही, या अडथळ्यांना जबाबदार धरत नाही, तशी जर आमच्या राज्यकर्त्यांची इच्छा असेल तर येत्या काळामध्ये ह्या राज्यकर्त्यांनी अलमट्टी बरोबर किंवा कर्नाटक सरकारबरोबर बोलणी करून येत मग, आणि जर अलमट्टी जबाबदार असेल तर त्यांनी अलमट्टी बाबा जबाबदार आहे म्हणून राज्य सरकारच्या प्रयत्नातून यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये या लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे। कारण काही घटनात्मक जबाबदारी आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना लोकांनी निवडून दिलं हे करायसाठी, पण आम्ही काम करत असताना पुढे येऊन काम करत असताना आम्हाला सुद्धा त्यांनी बळ द्यायला पाहिजे होतं। इथल्या लोकांचे जे दुखणं आहे ते आज त्यांनी सुद्धा इथं मांडायला पाहिजे होतं, ते पुढं आम्ही रेटतो म्हणून सांगायला पाहिजे होतं, पण ह्या लोकांना त्याचं देणं घेणं नाही असं दिसतंय आज तरी। पण आमचे अजूनही त्यांच्याकडे प्रयत्न राहतील की राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या लोकांनी आता जे ठराव झालेत आणि आमचं जे चळवळीचं काम आहे महापूर मुक्तीचं याला त्यांनी 100% साथ द्यावी। यावेळी बोलताना हवामान खात्याचे शास्त्रज्ञ प्राध्यापक किरण कुमार झोरे म्हणाले, आपल्याकडे आपत्ती टाळण्यासाठी मानवनिर्मित पूर टाळण्यासाठी मोठी तंत्रज्ञान यंत्रणा उपलब्ध असून या यंत्रणेद्वारे आपण पुरासारख्या जीवितहानीसारख्या व मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाची हानी रोखू शकतो, अशी माहिती देत पुढे किरण कुमार झोरे काय म्हणाले ते पाहू। माझं असं मत आहे की आपल्याकडे तंत्रज्ञानामध्ये आपण प्रगती केलेली आहे, आपल्या देशात ते तंत्रज्ञान आहे, ते प्रभावीपणे जर आपण राबवलं तर निश्चितपणे त्याचा उपयोग जो येतो इथं आपण आपत्ती टाळण्यासाठी आणि 100% मानवनिर्मित महापूर टाळण्यासाठी करू शकतो। याचबरोबर जीवित आणि जनावरांची हानी आणि वित्त आणि व्यापार व्यवसायामध्ये होणारं नुकसान टाळता येणं शक्य आहे। महाबळेश्वर आणि त्याच्याबरोबर सोलापूरला जी डॉप्लर रडार यंत्रणा आहे, एक्स बँड डॉप्लर रडार यंत्रणा आणि के बँड डॉप्लर रडार यंत्रणा प्लस गोव्याची डॉप्लर रडार यंत्रणा जी आहे त्या डॉप्लर रडार यंत्रणेमधनं बोटाच्या पेऱ्या एवढ्या भागामधलं पाण्याची वाफ, बर्फाचे कण आणि किती वेगाने ते वाढतं याची के डॉप्लर रडारने माहिती मिळते। याचबरोबर पाण्याचे थेंब ही जर माहिती मिळाली तर कोणत्या अक्षांश कोणत्या रेखांशाला किती वाजून किती मिनिटांनी किती मिलीमीटर पाऊस पडणार एवढी देण्याची भारताची क्षमता आहे। याचबरोबर एखादी व्यक्ती 50 कोटी वर्ष जगली तर जेवढा विचार करेल तेवढा एका सेकंदात प्रोसेसिंग करणारा आपल्याकडे सुपर कॉम्प्युटर या महाराष्ट्रामध्ये आहे आणि येत्या काळात तो प्रभावीपणे वापर होईल आणि प्रत्येकाला कस्टमाइज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आणि स्काडा म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल आणि डाटा ॲक्विजिशन सिस्टीम जी आहे तिचा वापर करून प्रत्येकाला त्याच्या मोबाईलवरती
कस्टमाइज मेसेज मिळू शकेल की किती वाजता कोणता पाऊस होणार आहे हे आपल्या देशात पण शक्य आहे। त्या दृष्टीने पावलं उचलली जातील असा मला पूर्ण एक शास्त्रज्ञ म्हणून अभिमान आणि खात्री आहे आणि येत्या काळात आपण जीवित आणि टाळू शकतो। येत्या काळात ढगफुटींचं प्रमाण वाढणार आहे हेही मला सांगायचं आहे। मान्सूनचा पॅटर्न बदललेला आहे। कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी जर बघितलं तर गारपीटीचा पॅटर्न बदललेला आहे। मोठ्या प्रमाणात गारपीट होते आहे। क्युमोलो निंबस, क्युमोलो याचा अर्थ व्हर्टिकली वाढत जाणारा आणि पाणी धारण करणारा, निंबस हा शब्द वापरला जातो। सो काळे काळे मोठे पुंजक्यासारखे जे ढग आहे ते निर्माण होऊन विजा पडत आहेत, गारपीट होते आहे। सो या कमी भागामध्ये जास्त पाऊस हे आपलं त्याचं कारण आहे। आणि ग्लोबल वॉर्मिंग याच्यावरती माझं वैयक्तिक एक संशोधन म्हणून मत असं आहे की ग्लोबल वॉर्मिंग नाही होते। कमी जास्त तापमान हा सूर्याच्या ज्या डागांमुळे होणारा परिणाम आहे तो हजारो वर्षामध्ये होतोय। आपल्याला माहिती आहे सरस्वती लुप्त झाली, अशा पद्धतीच्या घटना घडत राहतात। सो जर आपल्याला याच्यापासून मुक्ती मिळायची असेल तर वड, पिंपळ, देशी चिंच अशी जी मोठी झाडं आहेत, जी डेरेदार झाडं आहेत, ती जर लावली तर त्याच्याने वातावरणात स्टेबिलिटी राहते, जमिनीमध्ये पाणी मुरून राहतं, माती नेकर जी आहे ती स्टोरेज करून राहते। त्यामुळे आपण आपले वातावरण स्थिर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त अशी पद्धतीची झाडं लावावी। दुसरी गोष्ट, केमिकल वापरल्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कॅन्सर पसरतोय, आतड्याचे कॅन्सर वेगवेगळे, आणि आपला आरोग्यावरचा खर्च वाढतोय। तुम्ही विचार करा की केमोथेरपी देण्यासाठी 5-5, 10-10 लाख रुपये, काही काही 25-25 लाख रुपये माणसं खर्च करतायत आणि एका महिन्यामध्ये गत प्राण होत आहेत। सो आपण जे कॅन्सर जो वाढतोय त्याच्यामागे केमिकल आहेत, केमिकलचा वापर कमी करून टप्प्याटप्प्याने आपण जो आहे तो विषमुक्त शेती करायला पाहिजे असं मला। तर बळीराजा संघटनेचे सांगली जिल्हा प्रमुख सर्जेराव पाटील यांनी पूर परिषदेतील ठरावाचे वाचन केलं। पाहूया ठरावाचे वाचन। अतिशय विचारपूर्वक या ठिकाणी केले आहे। कोयनासह सर्व धोरण जे आहेत भारतातली, जी धोरण आहेत प्राधिकरणानं, केंद्रीय जल आयोगाने जी मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत परिचलन त्याचं पालन केलं पाहिजे, म्हणजे जे केंद्राने गाईडलाईन घालून दिलेले आहेत प्रत्येक धरणाला, अलमट किल्ला असू दे, कोयनाला असू दे, सगळ्याच त्या धरणांनी त्यांचं परिचलन हे व्यवस्थित नियंत्रित केलं पाहिजे। दुसरं ठराव अलमट्टी धरण प्राधिकरणाकडून केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जावे यासाठी राज्य सरकारने 15 मे पासूनच कर्नाटक सरकारशी समन्वय ठेवून आग्रह धरावा। अलमट्टी पाणलोट क्षेत्रात पूर येणार नाही याची काळजी घ्यावी। ठराव क्रमांक 3, कर्नाटक सरकारच्या हिप्पळगी बॅरेजसाठी घातलेला भराव व चिकोडी मिरज या मार्गावर मांजरी आंखणी दरम्यान कृष्णा नदीवर मोठा भराव टाकून महापुराच्या पाण्याला अडथळा निर्माण केला आहे, त्या ठिकाणी तो भराव काढून कमानी वजा पूल उभा करावा। कर्नाटक सरकारला या ठिकाणी आपल्या सरकारने विनंती करावी लागेल, केली पाहिजे। कर्नाटक सरकारकडून कृष्णा नदी पात्रात अनावश्यक पूल उभारले जात आहेत व या पुलांना जोड रस्त्याची मोठे भराव टाकले जात आहेत। हा 4 नंबरचा ठराव, अनावश्यक पूल उभारून नयेत म्हणून व जिथे पूल होत आहेत त्या ठिकाणी भरावाऐवजी कमानी करावेत म्हणून सरकार कर्नाटक सरकारकडे मागणी करावी लागेल। 5वा मुद्दा, 5वा ठराव, महाराष्ट्र सरकारकडून कृष्णा नदीवर आलास, अतिवाट व कनवार महिषा दरम्यान पूल उभारण्याचे नियोजन आहे ते पूल रद्द करावे। 6वा ठराव, कृष्णा पंचगंगा वारणा व दूधगंगा नदीवर सध्या असलेले भराव काढून त्या ठिकाणी कमानी वजा पूल करावे, तसेच रस्त्यावर घातलेले गेलेले भराव हटवून ज्यादा प्रमाणात कमानी कराव्यात। ठराव क्रमांक 7, 2005 पासून सातत्याने पूर बाधित होत असलेल्या गावांची घरपट्टी पाणीपट्टी माफ करून त्याची भरपाई राज्य सरकारने करावी। आता ही घरपट्टी पाणीपट्टी काही जास्त नाही आहे पण सरकारला हे पण जमत नाही, त्यामुळे अतिशय चांगला ठराव या ठिकाणी मांडलेला आहे। 8वा ठराव, कृष्णा वारणा पंचगंगा आणि दूधगंगा नदीवर जो इरिगेशन मायनर कर आकारला जातो तो 2019 पासून कायमस्वरूपी रद्द करावा। शेतकऱ्यांचं ऊसाचं बिल आले की मायनर कर हा बाहेरच्या बाहेर कटवतो, त्याला कळत पण नाही की आपला मायनर कट झाला। शेतकऱ्यांनी आपलं जागृत राहिलं पाहिजे, आता तो मायनर कट सुद्धा या ठिकाणी करायला नाही पाहिजे। पूर आल्यानंतर जर पिकच नसेल तर त्याचा पिकात का तुम्ही हे करता, हात घालता, अशा पद्धतीने तो 8वा ठराव। 9वा ठराव, 2021 महापुरावे प्रशासनाच्या अहवालाला प्रतिसाद देऊन लोकांनी पूर येण्याचे अगोदर स्थलांतर केले पण नंतर त्यांना घरात पाणी आले नाही म्हणून सानुग्रह अनुदान नाकारले, अशा सर्व तालुक्यातील 10,000 वंचित कुटुंबांना सानुग्रह अनुदान तात्काळ द्यावे। हा ठराव 9वा ठराव,
सरकारी ठरावांची राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी करून आम्हा जनतेला या व दरवर्षी ज्या महापूर आपत्तीपासून वाचवावे अशी विनंती या ठिकाणी आपण सर्वजण करत आहोत। या परिषदेमध्ये पाटबंधारे खात्याचे निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी पूर कसा टाळता येतो याचे मार्गदर्शन उपस्थितांच्या समोर केलं। तर यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, कुरुंदवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, चंद्रकांत जोंग, रमेश भुजुगडे, चंद्रकांत मोरे, सागर धनावडे, शिवाजीराव माने, प्रदीप वायचळ, तोंडीबा कुंभार, अमोल पवार, दीपक पाटील, राकेश जगदाळे, श्रीशैल मठपती, विनोद पाटील, किरण कांबळे, भरत पाटील, दिलीप मानगावे आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन शुभदा पाटणकर यांनी केलं। तर शेवटी आभार दिगंबर सकट यांनी मानले। महानगरी न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।